pau gheața! Gol! Pau gheața! Gol! Pau gheața! Gol! Pau gheața! महाराष्ट्रातील 80,000 आशा आणि गटप्रवर्तक गेल्या 18 तारखेपासून बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आणि आशा वर्कर्सना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. या सर्वांना भाऊबीजेसाठी आणि दिवाळीसाठी बोनस मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन कामाची जी सक्ती आशा वर्कर्सवर केली जाते ती रद्द झाली पाहिजे. या सगळ्या मागण्या घेऊन हे सगळे आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. शासनाला आम्ही 2 महिन्यापूर्वी निवेदन देऊन या सगळ्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या होत्या आणि जर तुम्ही जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ हे सुद्धा सांगितलेलं होतं. पण शासनानं या सगळ्या मागण्या गांभीर्यपूर्वक न घेतल्यामुळं आम्हाला नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावं लागलेलं आहे. आणि संपावर गेल्यानंतर 4 दिवसात महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या संपावर असलेल्या आशा आणि गटप्रवर्तकांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश परिपत्रक या महाराष्ट्र शासनानं काढलेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करून त्या परिपत्रकाची होळी केलेली आहे. भविष्यकाळामध्ये या सगळ्या मागण्यांकडे लक्ष जर दिलं नाही तर आम्ही संप करून घरात बसणार नाही, तर या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करू हा इशारा आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला देत आहोत.